हाय, व्हेरी गुड मॉर्निंग. थप्पा बाळांनो, आपला टॉपिक चालू आहे डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस. आणि या टॉपिकचा आपण पाहणार आहे सेकंड एक्झरसाइज. ओके, एक्झरसाइज पाहतोय, पुस्तकं सोबत ठेवा. ओके, ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर वन काय दिलं आहे पा. विदाऊट एक्सपांडिंग इव्हॅल्युएट द फॉलोइंग डिटर्मिनंट्स. ह्या डिटर्मिनंटचे एक्सपेन्शन न करता ह्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू तुम्हाला काय करायला सांगितलं त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलं. तर हा जो एक्झरसाइज आहे 4.2, हा एक्झरसाइज पूर्ण प्रॉपर्टीवर डिपेंड आहे. ओके, ह्या एक्झरसाइजच्या आधी बेसिक काय आहे त्याच्या प्रॉपर्टी. मला असं वाटतं की तुम्ही जर प्रॉपर्टीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर प्रॉपर्टीचा व्हिडिओ पाहून घ्या, प्रॉपर्टी समजून घ्या, कारण हा टोटल एक्झरसाइज प्रॉपर्टीवर डिपेंड आहे. आता या प्रॉब्लेमचे तुम्हाला एक्सपेन्शन न करता जर व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या असतील तर तुम्हाला बऱ्याच काही प्रॉपर्टी आहेत. तर त्या प्रॉपर्टींपैकी दोन प्रॉपर्टी फास्ट महत्त्वाचे आहेत. तर त्यापैकी फर्स्ट प्रॉपर्टी आहे की जर डिटर्मिनंटमध्ये कोणते पण दोन रो किंवा कोणते पण दोन कॉलम जर सेम आले, कोणते पण दोन रो किंवा दर कॉलम सेम आले तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू डायरेक्ट झिरो होते. हे प्रूफ पण करून आपण दिलेलं आहे. त्याच वेळेस जर डिटर्मिनंटमध्ये जर डायगोनलचे इलिमेंट जे आहेत, डायगोनल म्हणजे हा जो डिटर्मिनंट आहे तर याचा हा डायगोनल क्रॉस मेन डायगोनल, याच्यावरचे तीन इलिमेंट किंवा खालचे जर तीन इलिमेंट जर झिरो असतील, ओके, म्हणजे हा डायगोनल जर आला तर हे तीन इलिमेंट झिरो, किंवा हा डायगोनल असेल तर हे वरचे तीन इलिमेंट जर झिरो असतील तर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू सॉल्व करताना डायरेक्ट ह्या डायगोनलच्या इलिमेंटचं मल्टिप्लिकेशन करतो आपण. ह्या दोन मोस्ट प्रॉपर्टी आहेत ज्या की आपल्याला यूज करायच्या आहेत. बाकी पण आहेत, त्यासुद्धा सप्लिमेंटरी यांच्यासोबत यूज होणारच आहेत. ओके, जर व्हिडिओ याच्या प्रॉपर्टीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. आपण एक्झरसाइजला सुरुवात करतो. विदाऊट एक्सपांडिंग, एक्सपान्शन न करता, ठीक आहे, पाहूया. तर आपलं मेन टार्गेट असं असणार आहे का ह्या डिटर्मिनंटमध्ये, या डिटर्मिनंटमध्ये एकतर दोन कॉलम किंवा दोन रो सेम करा किंवा मेन डायगोनलच्या खालचे तीन इलिमेंट किंवा वरचे तीन इलिमेंट झिरो करा, दॅट्स इट. याच्यापेक्षा वेगळा आपण काही इथं यूज करणार नाही आहे. आता फर्स्ट क्वेश्चनमध्ये टोटल तीन क्वेश्चन दिलेत, तीन डिटर्मिनंट आहेत एक्सपान्शन न करता सॉल्व करायचे. सिम्पल जर तुम्ही पाहिलं तर फर्स्ट डिटर्मिनंट सुरुवात करूया आपण आन्सरला. फर्स्ट काय करणार तुम्ही, या डिटर्मिनंटला आपण एक नाव देऊया. ओके, डिटर्मिनंट ए इज इक्वल टू काय, डिटर्मिनंट 1 1 1 ए बी सी बी प्लस सी सी सॉरी सी प्लस ए ए प्लस बी हे डिटर्मिनंट आहे. आता या डिटर्मिनंटमध्ये जर तुम्ही पाहिलं तिथं बी प्लस सी म्हणजे ए नाही आहे जो की इथं आहे, सी प्लस ए म्हणजे बी नाही आहे तो इथं आहे, ए प्लस बी म्हणजे सी नाही आहे तो इथं आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर या कॉलममध्ये जर तुम्ही हा कॉलम ॲड केला तर हा कॉलम काय क्रिएट होणार आहे, ए प्लस बी प्लस सी ए प्लस बी प्लस सी ए प्लस बी प्लस सी. का बरं असं केलं आपण, तर आपल्याला माहिती होतं पहिला कॉलम काय 1 1 1, जर यामध्ये अजून एखादा कॉलम 1 1 1 जर आला तर ऑब्व्हियसली या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय होणार आहे, झिरो होणार आहे. म्हणजे आपलं मेन टार्गेट काय, का एक कॉलम 1 1 1 आहे, दुसरा कॉलम 1 1 आणि 1 करायचा आहे, दॅट्स इट. मग आता आपण काय केलं, आपण कॉलम नंबर 3 चेंज केला. काय चेंज केला कॉलम नंबर 3, तर कॉलम नंबर 3 आपण ॲड केला कोण, कॉलम नंबर 2. त्यामुळे काय झालं, ए हा जो डिटर्मिनंट आहे 1 1 1 ए बी सी, इथं काय आलं ए प्लस बी प्लस सी ए प्लस बी प्लस सी ए प्लस बी प्लस सी. पहा तुम्ही हा कॉलम याच्यात ॲड करून पहा, ए प्लस बी म्हणजे काय झालं, ए इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. ह्या टोटल कॉलममधून आपण बाहेर कॉमन घेऊ शकतो, म्हणजे ए प्लस बी प्लस सी. आतमध्ये डिटर्मिनंट काय राहिलं, 1 1 1 ए बी सी 1 1 1, कारण सेम होतं. म्हणजेच ए इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. आणि या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जी आली, माहिती तुम्हाला प्रॉपर्टी यूज झाली. आता इथं काय, दोन रो किंवा दोन कॉलम सेम असेल, व्हॅल्यू डायरेक्ट झिरो. इथं व्हॅल्यू डायरेक्ट झिरो, म्हणजेच ए इज इक्वल टू या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली झिरो, दॅट्स इट. संपला क्वेश्चन. ओके, म्हणजे दोन कॉलम दोन रो काहीतरी सेम करा. इथं जर तुम्ही पाहिलं या डिटर्मिनंटमध्ये 2 3 4 5 6 8 6x 9x 12x, जर तुम्ही इथं ऑब्झर्व केलं नीट, जर बारकेने ऑब्झर्व केलं तर लक्ष देईल x x x, म्हणजे त्यांनी ऑलरेडी सांगून ठेवले का x कॉमन काढा, कारण बाकी कुठंच x कॉमन काढू शकत नाही. ओके, मग सुरुवात काय करूया आपण, लेट ह्या पण डिटर्मिनंटला आपण एक नाव देऊया, b इज इक्वल टू काय, डिटर्मिनंट 2 5 6 x 3 6 9 x 4 8 12 x. पा एक्स 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 जर कॉमन काढला, बी इज इक्वल टू एक्स कॉमन काढला, आतमध्ये काय राहणार आहे, 6 9 12 एक्स कॉमन जर काढलं तर
आता 6, 9, 12 जर आहे तर 6, 9, 12 हे तिन्ही नंबर 3 ने डिविजिबल आहे, म्हणजे 3 सुद्धा तुम्ही कॉमन काढू शकता. म्हणजे आतमध्ये कोण राहणार आहे? पहा, पहिला कॉलम पहिल्या रोमध्ये काही चेंज नाही, 2, 3, 4. सेकंड रोमध्ये काही चेंज? नो, 5, 6, 8. थर्ड रोमध्ये काही चेंज? काय? पहा, 3, 1 जर कॉमन काढली तिथं 2 असेल, थ्रू 2, 3 जा 6, 6, इथं 3, 3, 3 जा 9, 9, ओके, इथं किती असणार आहे? 4, 4, 3 जा 12, म्हणजे इथं काय राहणार आहे? 2, 3, 4. आता जर तुम्ही पाहिलं b इज इक्वल टू या डिटर्मिनंट 3x, 2, 3, 4, पा हा रो आणि हा रो काय झाला? सेम झाला. म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येणार आहे? 0. अँड देअर फोर बी इज इक्वल टू ॲन्सर किती आलं? 0. पा, विदाउट एक्सपेन्शन आपण याची पण व्हॅल्यू फाइंड आउट केली, 0 याची पण केली, ओके. आता क्वेश्चन नंबर थर्डमध्ये आपण जातो आहे. थर्ड इथं जर पाहिलं तर काय? 2, 3, 5, 7, 8, 9. इथं त्यांनी सांगून ठेवलं आहे हा जो कॉलम आहे इथंच काहीतरी चेंज होऊ शकतं. इथं काय? 65, 75, 86. आता जर इथं पाहिलं 2, 3, 5, 7, 8, 9, काहीतरी कॉम्बिनेशन यांनी आधीच करून ठेवलेलं असतं, आपल्याला फक्त ती ओळखायचं असतं. कॉलम कुठं असणार आहे चेंज? कॉलम, ओके, थर्ड कॉलममध्ये. ओके, सुरुवात करूया आपण, याला एक नाव देऊया, सी इज इक्वल टू काय? 2, 3, 5, 7, 8, 9, 65, 75, 86. पहा, या कॉलमला जर मी या कॉलमला 9 ने मल्टिप्लाय केलं आणि या कॉलमला 9 ने मल्टिप्लाय करून जर तो थर्ड कॉलममध्ये जर मी मायनस केला तर पहा 9, 7 जा 63 जर 65 मायनस झाले 2 ॲन्सर आलं. 9, 8 जा 72 जर 75 मायनस झाले 3. 9, 9 जा 81 जर 86 मायनस केले तर प्लस 5. म्हणजे काय करणार आहे तुम्ही? काय करणार तुम्ही? थर्ड कॉलममध्ये चेंज करणार आहे. काय चेंज करणार आहे थर्ड कॉलममध्ये तुम्ही? तर तुम्ही थर्ड कॉलममधून मायनस करणार आहे. कोणाला? सेकंड कॉलमला. पण सेकंड कॉलम डायरेक्ट मायनस करणार आहे का? नाही. तर सेकंड कॉलमला तुम्ही कशाने मल्टिप्लाय करणार आहे? 9 ने. देअरफोर चेंज काय झाला? सी इज इक्वल टू डिटर्मिनंट कशात कन्वर्ट झालं? पहिल्या कॉलममध्ये काय चेंज? नाही, 2, 3, 5. दुसऱ्या कॉलममध्ये काय चेंज? नो, 7, 8, 9. थर्ड कॉलममध्ये चेंज आहे काय? ह्या कॉलमला मल्टिप्लाय करून तो मायनस केला आहे, म्हणजे 2, 3, 5. पहा, हा एक रो आणि हा एक रो, सॉरी कॉलम, काय आले? सेम आले. देअर भोर सी इज इक्वल टू काय आलं? 0. हां, हा चेंज तुम्ही इथं केला, त्यांनी सांगून ठेवलं होतं जवळजवळ, कारण तोच एक कॉलम मोठा होता, इथं हा एक कॉलम मोठा होता, इथं हा एक कॉलम मोठा होता. पहा, म्हणजे हे ॲक्च्युली त्यांनी ॲन्सरच देऊन ठेवलं होतं, आपण फक्त सॉल्व केलं. मेन प्रॉपर्टी काय वापरली? डिटर्मिनंटमध्ये कोणते पण 2 रो किंवा कोणते पण 2 कॉलम जर 0 आले, सॉरी आयडेंटिकल आले, सेम आले, तर ॲन्सर काय येतं? 0 येतं. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे सगळं राईट करू शकता, ओके, ठीक आहे, पटापट राईट करून घ्या. अशा पद्धतीने आपला या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 संपलेला आहे, ओके. आता क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2 काय दिलं आहे पा? सगळ्यांनी पुस्तक सोबत ठेवा, तुम्हाला स्क्रीनवर जरी क्वेश्चन दिसत असला तरीही, ओके. क्वेश्चन 2 काय पा? प्रूव दॅट 2 डिटर्मिनंट दिलेत, ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. क्वेश्चन 2 आपला स्टार्ट झाला आहे. डिटर्मिनंट काय? एक्स प्लस वाय, त्यानंतर झेड प्लस एक्स, वाय प्लस झेड, ओके, वाय प्लस झेड, एक्स प्लस वाय. मी राईट करेपर्यंत तुम्ही क्वेश्चन समजून घेण्याचा प्रयत्न करा. झेड प्लस एक्स, झेड प्लस एक्स, वाय प्लस झेड, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2 ब्रॅकेट एक्स वाय झेड, त्यानंतर आहे झेड एक्स वाय, त्यानंतर आहे वाय झेड एक्स. हे डिटर्मिनंट तुम्हाला काय करायचं? प्रूव करायचं आहे. काय करायचं आहे? प्रूव दॅट करायचं आहे. यावरनं हे डिटर्मिनंट तुम्हाला आणायचं आहे. म्हणजे या ठिकाणी जर प्रॉब्लेममध्ये पाहिलं तर 2 साईड आहेत, ओके. कोणत्या 2 साईड आहेत? एक LHS आहे आणि एक RHS आहे. तुम्हाला काय करायचं आहे? जेव्हा प्रूव दॅट सांगितलेलं जातं तेव्हा काय करायचं आहे? LHSचा वापर करायचा आहे आणि त्यावरनं काय करायचं आहे? RHS आणायचं आहे, ओके. म्हणजे आपल्या ॲन्सरला सुरुवात झाली. आपण काय लिहिलं? LHS. काय LHS आपला? एक्स प्लस वाय, झेड प्लस एक्स, वाय प्लस झेड, ओके. त्यानंतर काय? वाय प्लस झेड, एक्स प्लस वाय, झेड प्लस एक्स, झेड प्लस एक्स, वाय प्लस झेड, एक्स प्लस वाय. हे डिटर्मिनंट. आता हे काय घेतलं आपण? LHS.
आणायचे काय RHS. आता जर नीट पाहिलं तर इथं कोण आहे 2A, म्हणजे मेन टार्गेट पहिलं कोण आहे 2 बाहेर काढा. 2 बाहेर काढायचं जर असेल तर काय करायचं आहे, इथं जर तुम्ही कुठं पाहिलं तर 2 2 2 2 कुठं दिसत नाही आहे, मग 2 जर बाहेर काढायचं असेल तर कोणत्या तरी एका रोमध्ये किंवा कॉलममध्ये 2 काय पाहिजे, कॉमन पाहिजे, तर आपण तो बाहेर घेऊ शकतो. मग आता इथं काही नंबर पण नाही आहेत, मग आपण काय करणार आहे, जर नीट पाहिलं एक्स एक्स 2X, वाय वाय 2Y, झेड झेड 2Z. ओके, म्हणजे ह्या रोचं जर मी ॲडिशन केली ॲज इट इज, पा प्रत्येक रोमध्ये तसंच आहे, जर ह्या तिन्ही रोची जर मी ॲडिशन केली पहिल्या रोमध्ये तर काय होईल, पा काय अप्लाय करताय तुम्ही R1 मध्ये, R1 मध्ये चेंज करताय काय, R2 + R1 + R2 + R3, तिन्ही रोची काय केली मी ॲडिशन केली, त्यामुळं काय झालं, पहिला रो काय झाला 2X + 2Y + 2Z, इथं पण 2X + 2Y + 2Z + थर्ड कॉलम 2X + 2Y + 2Z, सगळ्यांची मी ॲडिशन केली पहिल्या रोमध्ये. दुसऱ्या रो आणि तिसऱ्या रोमध्ये काय चेंज नो, म्हणजे Z + X आहे तसेच Y + Z. ओके, X + Y Z + X, त्यानंतर Y + Z, X + Y, हे डिटर्मिन. आता जर तुम्ही पाहिलं 2 2 2, इथं कॉमन 2 बाहेर घेऊ शकतो आपण, इथं कॉमन 2 बाहेर घेऊ शकतो, इथं कॉमन 2 बाहेर घेऊ शकतो, आणि या सगळ्यांमधनं जर तुम्ही 2 बाहेर घेतला तर डिटर्मिनंट काय राहणार, इथं शिल्लक काय राहणार आहे पा, X + Y + Z, इथं पण काय X + Y + Z, इथं पण काय X + Y + Z, खाली कोण राहणार आहे Z + X, Y + Z, आणि इथं कोण राहणार आहे, सॉरी X + Y, आणि इथं कोण आहे Y + Z, इथं कोण आहे Y + Z, इथं कोण आहे Z + X, आणि इथं कोण आहे X + Y. ओके, हे डिटर्मिनंट राहिलं. काय केलं पा, LHS घेतलं, LHSमधनं पहिल्या रोमध्ये सगळे ॲड केले का, कारण तरच आपण 2 बाहेर काढू शकत होतो, 2 बाहेर घेतलं आहे, आता या पद्धतीने आलं आहे. आता जर इथं पाहिलं तर तुम्हाला पहिला 2 बाहेर आलं आहे, 2 काम संपलं आहे, आता पहिला रोचा विचार करायचा, कोण आहे पहिला रो, X Y Z, जर मला इथं X पाहिजे, मला कोण नको आहे Y + Z नको आहे, Y + Z कुठं आहे थर्ड रोमध्ये, इथं मला कोण पाहिजे आता Y पाहिजे, मला Y पाहिजे, म्हणजे Z + X नको आहे, Z + X कुठे थर्ड रोमध्ये, जर तुम्हाला शेवटी Z पाहिजे, X + Y नको आहे, म्हणजे तो कुठे थर्ड रोमध्ये, म्हणजे इथं एक फायनल झालं का, पहिल्या रोमधनं जर थर्ड रो मायनस केलं तर मला X Y Z राहणार आहे, म्हणजे काय अप्लाय केलं तुम्ही, ओके, कोणत्या रोमध्ये चेंज केला, फर्स्ट रोमध्ये चेंज केला, काय रो रोमध्ये फर्स्ट रोमध्ये चेंज केला, का फर्स्ट रोमधनं तुम्ही मायनस केला कोणता थर्ड रो, त्यामुळं काय झालं इज इक्वल टू LHS चालू आहे आपलं, 2 ब्रॅकेटमध्ये पहिल्या रोमध्ये चेंज झाला, पहिल्या रोमध्ये चेंज झाल्यामुळं काय झालं, थर्ड रोम काय झाले मायनस होत गेले, मायनस झाल्यामुळं काय झालं, X इथं राहिला, इथं Y राहिला, इथं कोण राहिला Z राहिला, खाली कोण आहे Z + X, ओके Z + X, त्यानंतर आहे Y + Z, इथं कोण राहणार आहे X + Y, त्यानंतर कोण आहे Z + X, नंतर कोण आहे Y + Z, आणि इथं कोण आहे X + Y, हे डिटर्मिनंट बाकी राहिलं. ओके, देअरफोर आता इज इक्वल टू 2 डिटर्मिनंटमध्ये. आता इज इथं जर पाहिलं तुम्हाला तर कोण पाहिजे, आता पहिला रो मिळाला आपला 2 मिळाला, पा 2 झाला पहिला रो झाला, आता सेकंड रो Z पाहिजे, मला Z पाहिजे, म्हणजे हा X नको आहे, मला X पाहिजे, मला Y नको आहे, आणि मला Y पाहिजे, मला Z नको आहे, म्हणजे काय फायनल झालं रे, सेकंड रोमधनं फर्स्ट रो काय करा, आता मायनस करा, कारण साईन टू साईन अपोजिट झाल्याशिवाय कॅन्सल होणार नाही आहे, म्हणजे तुम्ही काय केलं, तुम्ही सेकंड रोमध्ये चेंज केला, काय रो सेकंडमध्ये चेंज केला, तर सेकंड रोमधनं तुम्ही फर्स्ट रो काय केला मायनस केला. ओके, मग पहिल्या रोमध्ये काय चेंज आहे का, नाही, X Y Z, दुसऱ्या रोमध्ये चेंज झाला काय, X ला X गेला, Y ला Y गेला, Z ला Z गेला, म्हणजे कोण राहिला, Z राहिला, X राहिला, Y राहिला, थर्ड रो मात्र आहे तसाचे काय, Y + Z Z + X X + Y, हा आहे तसंच राहिला, इज इक्वल टू 2 डिटर्मिनंट. काय तपा, जर पाहिलं इथं तुम्हाला कोण नको आहे, इथं Y पाहिजे म्हणजे Z नको आहे, इथं पा Z पाहिजे X नको आहे, आणि इथं X पाहिजे Y नको आहे, म्हणजे काय सिंपल आहे. आता काय करणार तुम्ही, थर्ड रोमध्ये चेंज करणार आहे, काय रे थर्ड रोमध्ये चेंज झाला, तर थर्ड रोमधनं तुम्ही सेकंड रो काय केला मायनस केला, पहिल्या रोमध्ये काय चेंज नव, X Y Z, दुसऱ्यामध्ये नाही Z X Y, थर्डमध्ये चेंज झाला, Z ला Z गेला, Y राहिला, X ला X गेला, Z राहिला, Y ला Y गेला, X राहिला, पा
जे तुम्हाला प्रूव करायचे होते ते म्हणजे काय मिळालं रे तुम्हाला, इकडे कोण होता LHS, तिकडे कोण मिळालं तुम्हाला RHS, झालं सॉल्व. ओके, म्हणजे हे काय दिलं होतं तुम्हाला, प्रूव दॅटला दिलं होतं हा क्वेश्चन. आपण काय घेतलं, LHS घेतलं, सॉल्व करत गेलो, तुम्हाला RHS मिळून गेला, हे यांनी प्रूव करायला सांगितलं होतं. सिंपल आहे, पा व्हिडिओ पॉज करून तुम्ही राईट करून घेऊ शकता. ओके, पण मला नेहमी असं वाटतं की आधी तुम्ही सॉल्व करा आणि नंतर व्हिडिओ पहा, मग काय तुमचं चुकलं हे तुमच्या लक्षात येईल, याने काय होईल तुमच्या चुका दुरुस्त होतील. जोपर्यंत तुमच्या चुका दुरुस्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करता येत नाही. म्हणजे पेपर जवळ आलेत, कोणीतरी सांगितलं आहे किंवा मला आलं पाहिजे म्हणून तुम्ही पटकन हा व्हिडिओ पाहता, किंवा हा किंवा कोणता पण एखादा व्हिडिओ पाहता, कुठंतरी टार्गेटमधनं कुठून तरी तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करता. आणि ते समजून घेत असताना काय होतं, तुम्हाला समजतं, पण जेव्हा तुम्ही राईट करायला ॲक्च्युअल सुरुवात करता तेव्हा मात्र खरंच प्रॉब्लेम येतो, कारण आपली प्रॅक्टिस झालेली नसते. आणि मॅथ्स हा विषय का, जोपर्यंत तुम्ही स्वतः उतरत नाही तोपर्यंत तुम्हाला कितीही चांगल्या टीचरांनी समजून दिलं आणि कितीही छान तुम्ही राईट करून घेतलं तरी प्रॉब्लेम येतो. सो स्वतः ट्राय करायचा जास्त प्रयत्न करा. आता क्वेश्चन नंबर थर्ड काय पा, युझिंग प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट शो दॅट. इथं पण थर्ड क्वेश्चन काय दिला आहे, शो दॅटच दिलं आहे त्यांनी. ओके, क्वेश्चन नंबर थर्ड काय, क्वेश्चन नंबर थर्ड डिटर्मिनंट काय, डिटर्मिनंट क्वेश्चन नंबर थर्डमधला फर्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर थर्डमधला फर्स्ट काय डिटर्मिनंट, a + b a आणि b, इथं पण a b, a + c c, त्यानंतर c b + c, ओके इज इक्वल टू 4abc, हे इक्वल हे दाखवायचे. सिंपल आहे, पुन्हा काय चालू झालं तुमचं ॲन्सर, चालू झालं LHS. ओके, LHS काय तुमचा, a + b a b a + c c c b + c. ओके, दॅट्स इट, इज इक्वल टू. आता जर नीट ऑब्झर्वेशन जर केलं तर 4abc हे ॲन्सर आलं पाहिजे. ओके, आता जर तुम्ही आपल्याला हे डिटर्मिनंट सॉल्व करायचे, आता त्यांनी काय सांगितले पहा, युझिंग प्रॉपर्टी, प्रॉपर्टीचा यूज करायचा आहे, म्हणजे एक्सपेन्शन तर करायचं आहे पण प्रॉपर्टी जर यूज झाले तर बेटर राहील. ओके, आता प्रॉपर्टी जर वापरायचं म्हटलं तर एक रो किंवा एक कॉलम काय आला पाहिजे, सेम आला पाहिजे. पण जर दोन रो किंवा दोन कॉलम, सॉरी, जर सेम आले तर ॲन्सर तर 0 होते, आपल्याला तर 4abc आणायचं आहे. म्हणजे दोन रो आणि दोन कॉलम सेम येणार आहे का, नाही आहे. पण जर तुम्ही बारकेने एक ऑब्झर्वेशन जर केलं तर हा इथं a दिला आहे, हा b दिला आहे, जर ह्या दोनची मी ॲडिशन केली जर यातनं मायनस केला तर इथं ॲन्सर 0 येणार आहे. ह्या दोनचे ॲडिशन करून जर मी इथं मायनस केला, दोनचे ॲडिशन करून जर मायनस केला तर हा 0 होणार आहे. जर ह्या दोनचे ॲडिशन करत असेल तर यांची पण करावी लागेल, म्हणजे एला ए मायनस होईल, ह्या दोनची करेल म्हणजे बीला बी मायनस होईल, म्हणजे इथं 0 मिळणार आहे. ओके, म्हणजेच मी काय केलं, आपण हे सगळं आपलं कशात करतो आहे, कॉलममध्ये काय केलं, मी कॉलम नंबर 1 चेंज केला, कॉलम नंबर 1 चेंज केला. मी कॉलम नंबर 1 काय चेंज केला, बरोबर का, ह्या कॉलममध्ये मी चेंज केला. काय केला तर कॉलम नंबर 1 मी मायनस केला, कोण, कॉलम 2 आणि कॉलम 3 ॲडिशन, ह्या दोन कॉलमची मी ॲडिशन केली आणि मग ती 1 मायनस केली, त्यामुळं काय मिळालं रे मला, त्यामुळं पहा कॉलम ह्या दोघांमध्ये काही चेंज झाला आहे का, नाही. कॉलम फर्स्टमध्ये चेंज झाला आहे, सेकंड आणि थर्डमध्ये काहीच नाही, म्हणजे a + c आणि c b + c काही चेंज आहे का ह्या दोघांमध्ये, नाही. ह्या कॉलममध्ये चेंज आहे, काय, ह्या दोघांची ॲडिशन करा, मायनस करा. आता a + b जर यातनं मायनस झाले, सेम नंबर, म्हणजे ॲन्सर काय आलं, 0. त्यानंतर ह्या दोघांची ॲडिशन केली, a + 2c, बरोबर का, a + किती आहे, 2c, आणि ह्या दोघांची ॲडिशन मायनस करायची, म्हणजे ही मायनस करायची कोणामधनं, c1 कोण आहे, a, म्हणजे a, आता हे मायनस असं आतमध्ये गेलं, a - 2c, म्हणजे a कॅन्सल झालं, इथं किती आलं, -2c. इथं पण पा b + 2c, कारण c आणि b + c, म्हणजे b + 2c मायनस करायचे कोणामधनं, b, म्हणजेच काय आलं, b - c, हे मायनस आणि आतमध्ये गेलं ना, b मायनस आलं, -2c आलं, म्हणजे b - b कॅन्सल, -2c, म्हणजे पा हे काय केले तुम्ही, इथं रफ वर्क केलं आहे. मग आता इथं पा काय आलं, c 2c 2c, मग 2c जर कॉमन बाहेर घेतले तर, -2c जर कॉमन बाहेर घेतले तर काय राहील रे, इथं
इत का राहिलं पहा मायनस टू सी बाहेर घेतले झिरो वन वन ओके इथं कोण आहे ए ए प्लस सी सी बी सी बी प्लस सी हे डिटर्मिनंट तुम्हाला मिळालं बाहेर कोण आहे टू सी आता त्याच्यानंतर अजून काय करू शकतो आपण अजून जर पाहिलं तुम्ही तर हा सी आहे मी इथं आहे जर तुम्ही इथं मायनस करायचं ठरवलं तर नाही होणार आहे जर तुम्ही हे याच्यातून मायनस करायचं ठरवलं तर नाही होणार आहे हां पण जर तुम्ही असं ठरवलं काय ह्या ए म्हणणं ह्या वन म्हणणं जर हा मी मायनस केला तर म्हणजे इथं हा मायनस होईल इथं हा मायनस होईल म्हणजे पहा हे चेंजेस मी का ठरवतो आहे आणि कसे ठरवतो आहे जर वन म्हणणं वन गेलं तर इथं कोण राहील झिरो राहील म्हणजे मला कॅल्क्युलेशन सोपं गेलं पाहिजे माझं हे टार्गेट आहे ओके वन म्हणणं वन गेला झिरो राहिला ह्या म्हणणं हा गेला सीला सी कॅन्सल होईल म्हणजे कोण राहील ए राहील किंवा तुम्ही इथनं म्हणजे ह्या म्हणणं जरी तुम्ही मायनस करत गेला तरी चालणार आहे म्हणजे तुम्ही काय करू आपण काय करूया आपण सेकंड रोमध्ये चेंज करूया तुम्ही काय करू आपण काय करूया सेकंड रोमध्ये चेंज करू सेकंड रोमध्ये काय चेंज करूया तर सेकंड रोमध्ये असं चेंज करू का त्यातनं थर्ड रो मायनस करू सेकंड रो मायनस थर्ड रो त्यामुळे काय झालं डिटर्मिनंट काय म्हणते पहा झिरो ए बी सी सॉरी झिरो ए आणि बी त्यानंतर थर्ड रोमध्ये काही चेंज आहे का नाही वन सी बी प्लस सी ओके चेंज कुठे सेकंड रोमध्ये सेकंड रोमध्ये काय वन म्हणणं वन गेला झिरो त्यानंतर ए प्लस सी म्हणणं सी गेला म्हणजे इथं कोण राहिला ए आणि सी म्हणणं बी मायनस सी गेला म्हणजे इथं मायनसचं साईन याला होणार आहे याला मायनसचं साईन प्लसला सी गेला म्हणजे इथं कोण राहिला मायनस बी दॅट्स इट पाहता ओके ठीक आहे आता जर पाहिलं तर अजून काय करू शकतो आपण अजून काय करू शकतो इथं जर ह्या दोनची ॲडिशन केली तर ह्या दोनची ॲडिशन केली तर ठीक आहे आता एक काम करू आपण आता आपण सॉल्व करायला घेऊ प्रॉब्लेम ओके काय होईल मायनस टू सी आता इथं मी पहा ब्रॅकेट कम्प्लीट आता काय करायचं आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे टोटल एक्सपान्शन झिरो आता जर मी इथं झिरो घेतला एक्सपान्शन करतो आहे आपण आता एक्सपान्शन फर्स्ट रोनी करतो आहे आता फर्स्ट रोनी जर एक्सपान्शन तुम्ही करत असाल तर ऑब्व्हियसली इथे काय घेणार आहे तुम्ही फर्स्ट काय घेणार आहे झिरो झिरो नंतर तुम्ही काय लिहिणार आहे ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन ओके ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होईल पहा ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन करताना ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन करताना काय होईल पण तुम्ही जर झिरोनी मल्टिप्लाय करताय तर ऑब्व्हियसली आन्सर काय येणार आहे झिरोच येणार आहे म्हणजे फर्स्ट टर्म घेऊन काय फायदा आहे का नाही पहिल्या टर्मचा विषय सोडून दिला त्यानंतर कोण आहे आता ए जर मी ए इथं घेतला पण एला साईन कोणतं द्यावं लागणार आहे सेकंड टर्मला तुम्हाला कोणतं साईन द्यावं लागतं मायनसचं ओके आता क्रॉस मल्टिप्लिकेशन कोणतं होणार आहे झिरो इंटू बी प्लस सी म्हणजे काय येणार आहे झिरो म्हणजेच आता वनचं मल्टिप्लिकेशन कोणासोबत जाणार आहे मायनस बी ओके म्हणजेच इथं कोण शिल्लक राहिलं सॉरी बी प्लस सीनी जर झिरोला केलं झिरो मायनस मायनस बी म्हणजे प्लस बी झाला ओके प्लस हा बी ब्रॅकेटमध्ये आता मल्टिप्लिकेशन झिरो प्ल इंटू सी झिरो ओके झिरो मायनस ए ओके ब्रॅकेट कम्प्लीट म्हणजे काय आलं मायनस टू सी ब्रॅकेट मायनस ए बी ओके झिरो प्लस बी बी आणि मायनस एनी याला मल्टिप्लाय केलं इथं काय येणार आहे प्लस इंटू मायनस म्हणजे काय आलं मायनस ए बी ओके म्हणजे काय आलं टू सी ब्रॅकेट मायनस मायनस टू ए बी ओके मायनस मायनस प्लस टू टू झा फोर ए बी सी पहा जे तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं ते मिळालं आपण कोणाला घेतलं होतं एल एच एस आता कोण मिळालं तुम्हाला आर एच एस ओके अशा पद्धतीने तुमचा क्वेश्चन नंबर थर्डमधला फर्स्ट कम्प्लीट झालेला आहे व्हिडिओ पॉज करा राईट करा ओके आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा तर अशा पद्धतीने आपला क्वेश्चन नंबर थर्डमधला फर्स्ट संपलेला आहे ओके आता थर्डमधला सेकंड क्वेश्चन काय सेकंड क्वेश्चन थर्डमधला वन लॉग वाय एक्स लॉग झेड एक्स लॉग एक्स वाय वन लॉग झेड वाय लॉग
झेड बेस एक्स ऍक्च्युअली असं रीड करतात. लॉग झेड बेस वाय वन याचं ॲन्सर काय दिले त्यांनी? झिरो. ओके, म्हणजेच एल एच एस घेऊन आर एच एस तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे, पण ॲन्सर काय आणायचं आहे? झिरो आणायचं आहे. ओके, या ठिकाणी तुम्हाला एक लॉ माहीत पाहिजे. कशाचा? लॉगचा. ॲक्च्युली सिम्पल आहे, माहीत हवं तुम्हाला. लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल लॉग बी आणि बेस जर ए असेल त्याचं याचं एक्सपान्शन काय होतं? लॉग बी अपॉन लॉग ए, आणि ह्या दोघांचा बेस ई हा घेतात. किंवा किंवा लॉग बी अपॉन लॉग ए आणि ह्यांचा बेस 10 घेतात. हा लॉगचा रूल आहे. ओके, हा घेतला तरी चालेल, हा घेतला तरी चालेल, आपण हा घेऊया. ओके, हा रूल आहे. हा पार्ट आपण लॉगमध्ये पाहूया. इथं फक्त आपण हा रूल यूज करतो आहे. मग आता सुरुवात कशाने केली? आपण नेहमीप्रमाणे एल एच एस, कारण आपल्याला प्रूव काय करायचं आहे? झिरो ॲन्सर आणायचं आहे. झिरो ॲन्सर कधी आणू शकतो? जेव्हा एखादा रो किंवा एखादा कॉलम काय येतो? सेम येतो. म्हणजे दोन रो किंवा दोन कॉलम काय येतात? सेम येतात. मग आता इथं जर तुम्ही पाहिलं तर वन आहे, आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर बेस काय? वाय. आणि इथं बेस काय? झेड. इथं कोण आहे? एक्स. एक्स म्हणजे इथं पण लॉग कोण असेल रे? बा, इथं लॉग कोणाचा आहे? एक्सचा. लॉग एक्सचा. इथं जर पाहिलं लॉग वाय, लॉग वाय. लॉग झेड, लॉग झेड. ओके, मग इथं जर वन ॲन्सर कधी येऊ शकतं? वन ॲन्सर तेव्हाच येतं जेव्हा लॉग ए अपॉन लॉग ए दोनचा बी बेस काय असेल? सेम असेल. ओके, म्हणजे इथं जर बेस पा लॉग एक्स, इथं कोण आहे? लॉग एक्स अपॉन, इथं पण कोण असणार आहे? बेस कोण आहे? लॉग वाय. पा, एल एच एस मी हा डायरेक्ट घेतला आहे, आपल्याला ॲन्सर काय आणायचं आहे? झिरो. इथंच ॲन्सर मी स्टार्ट केलं पुन्हा लिहिण्यापेक्षा. ओके, एल एच एस इज इक्वल टू हे राईट करून घेतलं मी इथं. आता मी चेंज करतो. इथं मी काय लिहिलं? लॉग एक्स अपॉन लॉग झेड यांचा बेस मी ई घेतला, इथं पण मी बेस ई ई घेतला. आता इथं जर ॲन्सर वन असेल तर याचा अर्थ इथं कोण असला पाहिजे? लॉग एक्स अपॉन लॉग एक्स आणि दोघांचा बेस काय असेल? ई. म्हणजे सेम लॉग असल्यामुळं काय झालं? तो वन आला. ओके, ऑब्विसली इथं पाहता तुम्ही हा रो काय? लॉग वाय अपॉन लॉग एक्स यांना तोडलं. इथं कोण आहे? लॉग वाय अपॉन लॉग झेड दोघांचा बेस काय? ई ई ई ई. जर तुम्ही पाहिलं तर लॉग वाय, लॉग वाय म्हणजे इथं जर वन ॲन्सर असेल लॉग वाय अपॉन लॉग कोण असणार आहे? वाय. बेस काय असणार आहे? ई. दॅट्स इट. आता इथं जर पहा लॉग झेड अपॉन लॉग एक्स, इथं कोण आहे? लॉग झेड अपॉन लॉग एक्स. ओके, आता इथं लॉग झेड, लॉग झेड, इथं पण काय असणार आहे? लॉग झेड अपॉन लॉग झेड. तरच ॲन्सर काय येणार आहे? वन. सगळ्यांचा बेस मी या ठिकाणी काय केला? ई ई. पहा, प्रत्येकाला मी काय केलं? त्या फॉर्म्युल्यानुसार तोडून घेतलं. आता जर तुम्ही पाहिलं एल एच एस इज इक्वल टू हे थोड्या वेळाने देऊ आपण. लॉग एक्स लॉग एक्स लॉग एक्स, लॉग वाय लॉग वाय लॉग वाय, लॉग झेड लॉग झेड लॉग झेड. ह्या याच्यात पाहिलं तर लॉग एक्स लॉग वाय लॉग झेड. ह्या रोमध्ये सगळ्यांचा बेस काय? लॉग एक्स. ह्या रोमध्ये जर तुम्ही पाहिलं लॉग एक्स लॉग एक्स लॉग एक्स. ओके, पण ह्या रोमध्ये किंवा ह्या कॉलममध्ये तुम्ही काही पण कॉमन घेऊ शकता. आता समजा तुम्ही समजलं काय करायचं आहे तुम्हाला, तुम्हाला काय करायचं आहे? इथनं सगळ्यांचा लॉग काय करूया आपण? बेस कॉमन घेऊया. जर मी इथनं वन अपॉन काय घेतला तुम्ही? लॉग एक्स ई हा जर कॉमन आतमध्ये घेतला. ओके, पुन्हा एकदा घाई झाली. ओके, लॉग सेम आहे, बेस सेम आहे. इथं पण बघा सगळ्यांचा बेस सेम आहे, इथं पण पहा सगळ्यांचा बेस सेम आहे. मग या रोमधनं मी लॉग एक्स वन अपॉन एक्स कॉमन घेतला, इन टू ह्या सगळ्यांमधनं सुद्धा मी वन अपॉन लॉग वाय कॉमन घेतला, या रोमधनं पण मी वन अपॉन लॉग झेड कॉमन घेतला. आतमध्ये कोण शिल्लक राहिलं पहा? इथं लॉग एक्स बेसी आहे, लॉग वाय बेसी आहे, लॉग झेड बेस ई आहे. इथं पण कोण आहे? लॉग एक्स लॉग वाय लॉग झेड. बेस काय? ई. बेस ई बेस ई सॉरी. इथं पण कोण? लॉग एक्स लॉग वाय आणि इथं काय आहे? लॉग
झेड बेस ई. आता आपला रूल काय सांगतो, कोणते पण दोन रो किंवा कोणते पण दोन कॉलम जर इक्वल आले तर आन्सर काय लिहितो आपण, झिरो लिहितो. ओके, आता बाहेर कोण आहे आपला, बाहेर कोण आहे तर इज इक्वल टू एल एच एस आपलं चालू आहे, लॉग एक्स बेसी इंटू लॉग वाय बेसी लॉग झेड. ओके, ब्रॅकेटमध्ये मी इथं यांना जो मल्टीप्लाईल ला आहे याचं आन्सर मी डायरेक्ट लिहितो झिरो. का, कारण इथं जर तुम्ही पाहिलं तर पहा, लॉग एक्स लॉग वाय लॉग झेड लॉग एक्स लॉग वाय लॉग झेड हे दोन रो काय झाले, सेम झाले. तिसरा असेल पण दोन तर आहे ना, दॅट्स इट, सिम्पल आन्सर काय आलं, झिरो. आणि जर याचा आन्सर झिरो असेल तर झिरोनी कोणत्या पण नंबरला मल्टिप्लाय केलं तरी काय येणार आहे, झिरो. म्हणजेच काय मिळाले रे तुम्हाला, एल एच एस इक्वल आर एच एस. पहा, लॉगचा यूज इथं केला, दॅट्स इट. तर अशा पद्धतीने हा तुमचा क्वेश्चन संपलेला आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा क्वेश्चन पुन्हा एकदा नीट रिपीट छान पद्धतीने सॉल्व समजून घेऊ शकता. ओके, तर या ठिकाणी आपले ह्या एक्झरसाईजमध्ये पहिले तीन क्वेश्चन संपलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट तीन क्वेश्चन सॉल्व करू. तोपर्यंत बाय बाय.